नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत वनराज आंदेकरांच्या हत्येचा थरार कोयता घेऊन गँग आली आणि वनराज आंदेकर यांची रविवारी चौदा ते पंधरा जणांच्या जमावाने कोयत्याचे वार करून आणि गोळ्या झाडून हत्या केली पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली या घटनेचा थरार आता सी सी समोर आला आहे वनराज आंदेकर उभे असताना अचानक आणि रस्त्या त्यांच्यावर वार केले त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे त्यांची प्राणज्योत मालवली वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या तसेच कोयत्याने वार केले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली पहा फुटु फुटेजमध्ये काय दिसत आहे नाना पेठेत वनराज आंदेकर आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते त्यावेळी जवळपास सात दुचाकीवरून ज चौदा ते पंधरा जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून जातात यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येते वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करून सर्व घटनास्थळावरून पळ काढतात पुण्याचे पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की रविवारी संध्याकाळी एक सप्टेंबरला साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे हे अद्याप स्पष्ट नाही मात्र या आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन वेळा नगरसेविका होत्या वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार करण्यात आले आहे धन्यवाद वसईहून मी शैना शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा